नमस्कार मी अर्चना गावाकडच्या रेसिपी आय चॅनल वरतून स्वागत आज मी तुम्हाला छान अशी शहगाची रस्सा भाजी कालवून दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत इथं मी खोबरो तेलात टाकून व्यवस्थित असं परतून घेणार व्यवस्थित असा रंगपर्यंत कांदा उभा कट केलेला सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं व्यवस्थित असा पर्यंत परतून घ्यायचं बाजूला सारायचं यामध्येच आता इथं बाजरी घेतलेली तेलात परतून घ्यायची बाजरी जास्त नाही वापरायची थोडीच वापरायची सरपणासाठी आणि खमंगाशा चवीसाठी गावरान चवीसाठी व्यवस्थित अशी परतून घ्यायची गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे तर दोन चमचे धने घेतलेले धने भाजून घ्यायचे करपू द्यायचं नाही साहित्य आपण असं सा खमंग असं सुगंध सुटेपर्यंत रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर भाजून झालेलं हे काढून घेऊ आपण हे मिक्सरला कसं बारीक करायचं अगोदर सुक्क नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं तर अद्रक कोथिंबीर लसूण घेतलेलं तर याचंही वाटण करून घ्यायचं पण सुक्कच पाणी वापरायचं नाही भांड्यामध्ये तेल टाकायचं यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर टाकायची परतून घ्यायची व्यवस्थित अशी तर घ्यायच्या एकदा तेल तापल्यानंतर कमीच करायची यामध्ये हळद टाकायची घरगुती मसाला काळो तिखट व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये हे शेंगा टाकायच्या शेवग्या शेंगा परतून घ्यायच्या व्यवस्थित अशा परतल्यावर छान रंग येण्यासाठी परतून घ्यायच्या थोडस पाणी टाकायचं साहित्य करपून यासाठी पाणी टाकल्यानंतर आता हे जे वाटण बनवलेलं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं परतवताना गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची आपण व्यवस्थित असं परतून घेणं गरजेचं यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं जसं तुम्हाला रस्सा लागतो त्यानुसार पाणी वाढवायचं शेंगा शिजून रस्सा राहील राहील असं पाणी टाकायचं व्यवस्थित ते असं मिक्स करून घ्यायचं तर गॅसच्याच वाढवायच्या आता पाणी टाकल्यानंतर असंच राहू द्यायचं नंतर घट्टसर पानं येतं त्याला चवीनुसार मीठ तिथं उकळी आलेली आता उकळी आल्यानंतर गॅसच्या एकदम मंद करायची मंदाच्यावर वर झाकण अर्ध ठेवायचं आणि छान अशा शेंगा शिजून घ्यायच्या अधून मधून चेक करायच्या तिथं शेंगा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या गॅस बंद करायचा बारीक कट केलेली कोथिंबीर छान अशी गावरान चवीची शेंगाची रस्ता भाजी तयार झालेली मस्त असं कालवण तयार झालेलं भाकरीसोबत खायला भातासोबत खायला चपाती सोबत, सोबत खाता येईल असा तर नक्की बनवा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा आणि या झणझणीत जन असल गावरांचा विचार असा